नमस्कार, ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। आपण भाव, भावेश आणि भावातील ग्रह या ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाचा अभ्यास सुरू केलेला आहे। आत्ता आपण अगोदर पत्रिकेतील भावेश अभ्यासत आहोत। मागील भागात आपण तूळ लग्नाच्या लग्नेशाचा अभ्यास केला। आजच्या भागात आपण वृश्चिक लग्नाच्या लग्नेशाचा अभ्यास करणार आहोत। हे संपूर्ण जग विविधतेने भरलेले आहे। दोन माणसं कधीही सारखी नसतात। त्यांचा स्वभाव, शारीरिक वैशिष्ट्य, आवाज आदी सर्व काही वेगवेगळे असते। तरीही काही गोष्टींमध्ये एक समानता बघायला मिळते। जो नियम लागू आहे तोच नियम सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला लागू असतो। नियती किंवा परमेश्वर कोणावरही अन्याय करत नाही। याआधी आपण ज्योतिषशास्त्रातील कारक अकारक ग्रहांच्या नियमांचा अभ्यास केलेला आहे। जिथे नियम असतो तिथे त्या नियमाला अपवाद असतात, ही वस्तुस्थिती आहे। कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार पत्रिकेतील लग्नेश आणि त्रिकोणाचे स्वामी हे सदैव शुभ असतात। तसेच केंद्राचा स्वामी त्रिकोणात आणि त्रिकोणाचा स्वामी केंद्रात असल्यास त्यापासून देखील जातकाला अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात। मात्र वृश्चिक लग्नामध्ये सर्वच किंबहुना सर्वच जलराशीमध्ये हा नियम अपवादात्मक वेगळ्या स्वरूपात समोर येतो। फक्त वृश्चिक राशीमध्येच नाही तर कर्क आणि मीन या दुसऱ्या जलतत्वाच्या राशीमध्ये सुद्धा हा नियम वेगळ्याच स्वरूपात समोर येतो। मात्र कर्क आणि मीन या सौम्य राशी आहेत। वृश्चिक ही मंगळाची उग्र राशी आहे। या राशीला बदललेला नियम वेगळ्याच स्वरूपात प्रकर्षाने समोर येतो। लग्नेश पत्रिकेतील भाग्यस्थानात असणं म्हणजे जातक स्वतःचे भाग्य स्वतः निर्माण करणे होय। अशा व्यक्तीला अत्यंत भाग्यवंत म्हटल्या जातं। असा जातक आपल्या संपूर्ण कुळाचा उद्धार करणारा असतो। मात्र वृश्चिक लग्नात ज्योतिषशास्त्राचा हा नियम बदलून जातो, कारण वृश्चिक लग्नाचा लग्नेश भाग्यस्थानात नीचीचा होत असतो। त्यामुळे वृश्चिक राशीचा अभ्यास हा थोडा स्वतंत्रपणे करायला हवा। इतर राशींचे नियम त्यांना सरळ सरळ लागू करू नयेत। ही राशी वेगळी आहे, त्यामुळे या राशीचा अभ्यास करण्यासाठी तिला आधी थोडं समजून घ्यावं लागेल। राशीचा स्वभाव, स्वामी हा मंगळ ग्रह असून तो अग्नितत्वाचा आहे। त्याचा मूळ स्वभाव हा आक्रमक आहे। जलराशीत त्याच्या मूळ स्वभावाला खीळ बसते। त्यामुळे मेष राशीचा मंगळ आणि वृश्चिक राशीचा मंगळ यात खूप मोठे अंतर आहे। आज आपण वृश्चिक लग्नाचा अभ्यास करणार आहोत, कारण कोणताही ग्रह हा राशीच्या माध्यमातून फळ देत असतो। त्यामुळे अग्निकारक मंगळ ग्रहाला जलतत्वाच्या वृश्चिक राशीतून फळ देताना योग्य मार्ग सापडत नाही। त्यामुळे नवीन मार्ग निर्मितीत अडथळे असल्यास त्याचा परिणाम जातकाच्या स्वभावात दिसून येतो। आता आपण वृश्चिक लग्नाचा स्वामी म्हणजेच लग्नेश पत्रिकेतील विविध 12 भावामध्ये कोणत्या प्रकारचे फळ देईल याचे अभ्यास करूया। मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल। तसेच अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांना अधिक सोयीचे व्हावे म्हणून आम्ही ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी
या नावाचे एक ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये अभ्यासाचा संपूर्ण डाटा उपलब्ध आहे, ज्याचा लाभ तुम्ही आपल्या वेळेनुसार कधीही केव्हाही आणि कुठेही घेऊ शकतात. तसेच ॲपवरच तुम्ही तुमच्या समस्या, शंका यांचा लाभ व आमच्यातर्फे देण्यात येणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या सर्व सेवा सुविधांचा देखील लाभ घेऊ शकता. प्रथम स्थान वृश्चिक लग्नाचा स्वामी मंगळ पत्रिकेत प्रथम स्थानात असणं म्हणजे लग्नेश लग्नात असणं होय. लग्नेश लग्नात असणं हे जातकाचं व्यक्तिमत्व, करिअर व कर्तृत्वाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम बाब आहे. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ लग्नात असल्याने येथे रुचक नावाचा पंचमहापुरुष योग तयार होतो. या राजयोगाच्या प्रभावामुळे जातक अत्यंत कर्तृत्ववान आणि धडाकेबाज असतो. मात्र वृश्चिक ही जलतत्वाची राशी आहे, त्याचा प्रभाव मंगळावर पडल्याशिवाय राहत नाही. असा जातक जर नौदलात कामात असेल तर तिथे त्याच्या कर्तृत्वाला जास्त प्रभाव पडू शकतो, वाव मिळू शकतो. नौदलाचा सेनानायक, कॅप्टन, ऑफिसर अशा विविध पदांपर्यंत तो तिथे पोहोचू शकतो. येथून लग्नेश मंगळाची दृष्टी माता वाहन वास्तूच्या स्थानावर म्हणजे पत्रिकेतील चतुर्थ स्थानावर पडते. त्यामुळे ही सर्व सुखं जातकाला भरभरून प्राप्त होतात. तसेच लग्नेश मंगळाची सप्तम दृष्टी ही पत्रिकेतील सप्तम स्थानावर म्हणजे जोडीदाराच्या स्थानावर पडते. त्यामुळे अशा जातकाचा आपल्या जोडीदाराशी ताळमेळ अत्यंत चांगला असतो. मात्र असा जातक आपल्या जोडीदाराला कुठेतरी कुठल्या ना कुठल्या कारणाने कमीपणा देत राहतो. याशिवाय येथून लग्नेश मंगळाची अष्टम दृष्टी आयुष्यस्थान अचानक धनलाभ या स्थानावर पडते. त्यामुळे हे सर्व फायदे जातकाला प्राप्त होतात. द्वितीय स्थान वृश्चिक लग्नाला स्वामी मंगळ पत्रिकेतील द्वितीय स्थानात असणं म्हणजे धन, कुटुंब, वाचा या स्थानात असणं होय. इथे मंगळ आपल्या मित्राच्या राशीत असतो. परिणामी द्वितीय स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या सर्व गोष्टींचा शुभ लाभ जातकाला प्राप्त होतो. अशा जातकाला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मंगळाच्या प्रभावामुळे त्याची भाषा वाचा अगदी स्पष्ट व उग्र असते. त्याच्यामध्ये जोश सदैव भरलेला असतो. असा जातक जर वक्ता असेल तर त्याच्या भाषणामध्ये एक आवेश असतो आणि त्यासाठीच तो ओळखला जातो. लग्नेश मंगळाची द्वितीय स्थानातून दृष्टी पंचम स्थानावर पडते. आपली संतती ही अतिशय शिस्तीत राहावी असे जातकाला कायम वाटत असते. त्यानुसार तो तसे संस्कार देखील करतो. लग्नेश मंगळाची सप्तम दृष्टी ही अचानक धनलाभ आणि सासरच्या स्थानावर पडते. त्यामुळे धनलाभ होणे, कौटुंबिक वारसा हक्काने संपत्ती मिळणे, सत्सद विवेक बुद्धी उत्तम असणे या दृष्टीने जातकाला लाभ होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्नेशाची अष्टम दृष्टी ही भाग्यस्थानावर पडते. परिणामी जातकाचं भाग्य बळकट होण्यास मदत मिळते. तृतीय स्थान वृश्चिक लग्नाचा स्वामी मंगळ पत्रिकेतील तृतीय स्थानात असणं म्हणजे लग्नेश परिश्रम व पराक्रमाच्या स्थानात असणं होय. यापूर्वी सिंह लग्नेशाचा अभ्यास करताना आपण पाहिले की लग्नेश जेव्हा तृतीय स्थानात जातो तेव्हा तृतीय हे उपचय स्थान असल्यामुळे तिथे तो अकारक होतो. मात्र वृश्चिक लग्नाला तृतीय स्थान उपचय स्थान असून देखील लग्नेश मंगळाला ते मानवतं. फक्त मानवतंच असं नाही तर येथे मंगळ हा उच्चीचा होतो. परिणामी त्याच्या कारकत्वात वाढ होते. या सर्व कारणामुळे
वृश्चिक लग्नाचे लग्नेश हा तृतीय स्थानात जातकासाठी अत्यंत शुभदायक ठरतो. त्यामुळे तृतीय स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या गोष्टीमध्ये म्हणजे परिश्रम आणि पराक्रमात वाढ होते. असे असले तरी जातकाला इतरांपेक्षा जास्त श्रम करावे लागतात. जातक देखील ते आनंदाने करतो. असा जातक कर्तृत्ववान, धैर्यवान, धडाकेबाज असतो. लहान मोठ्या प्रवासातून त्याला सातत्याने नफा मिळतो. आपल्या लहान भावंडाशी त्याचे सौख्य असते. म्हणजे मंगळ उपचय स्थानात देखील लाभदायक ठरतो. येथून त्याची चतुर्थ दृष्टी रोग, शत्रू व आजार या स्थानावर पडते. आपल्या शत्रूंना तो नामोहरम करतो. कर्ज हे नेहमी त्याच्यासाठी फायदेशीर असतात. इतरांच्या तुलनेत त्याला ते पटकन प्राप्त देखील होतात. ते लाभदायक देखील असतं. आरोग्याच्या दृष्टीने तो सुदृढ असतो. येथून लग्नेश मंगळाची सप्तम दृष्टी भाग्यस्थानावर पडते. त्यामुळे जातकाचं भाग्य बळकट होतं. तसंच अष्टम दृष्टी कर्मस्थानावर पडते. याचाच अर्थ तृतीय स्थानातील लग्नेश मंगळाची दृष्टी अर्थत्रिकोणातील दोन स्थानावर म्हणजे षष्टम आणि दशम स्थानावर पडते. ही ग्रहस्थिती जातकासाठी आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरते. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असणं म्हणजे आई, वाहन, वास्तू यांच्या स्थानात असणं होय. ज्योतिषशास्त्रानुसार हे स्थान लग्नेशासाठी अत्यंत शुभ असते. त्यामुळे चतुर्थ स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या गोष्टीचं पुरेपूर सुख जातकाला प्राप्त होतं. मातृसुख, वाहन, वास्तुसुख त्याला प्राप्त होतं. अशा जातकाची आई ही बुद्धिमान असते. जातकावर आईचा खूप मोठा प्रभाव असतो. पंचम स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश पत्रिकेतील पंचम स्थानात असणं म्हणजे इष्टदेवाच्या स्थानात असणं होय. केंद्राचा स्वामी त्रिकोणात इष्टदेवाच्या स्थानात आलेला असल्यामुळे जातकासाठी ही ग्रहस्थिती अत्यंत शुभदायी असते. पंचम स्थान हे मंगळाचे मित्र असलेल्या गुरु महाराजांचं स्थान आहे. मंगळ म्हणजे सेनापती आणि गुरु म्हणजे राजगुरु होय. हे दोन्ही पंचम स्थानात एकत्र आल्यामुळे त्यांचे ऐक्य बघायला मिळते. परिणामी जातकाला त्याचा भरभरून लाभ होतो. असा जातक नीतिमान, कर्तृत्ववान, नीतिनियम पाळणारा, तत्वांशी बांधील असणारा, ध्येयवादी, शिक्षणात यश मिळवणारा असतो. अशा जातकाला विशेषतः इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल क्षेत्रात विशेष लाभ प्राप्त होऊ शकतो. जातकाची संतती देखील शिस्तबद्ध आणि कर्तृत्ववान असते. जातकाला अत्यंत लाभदायक असं हे स्थान ठरतं. षष्टम स्थान. वृश्चिक लग्नाचे लग्नेश मंगळ पत्रिकेतील षष्टम स्थानात असणं म्हणजे स्वराशीत असणं होय. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील षष्टम स्थान हे रोग, शत्रू, आजार दर्शवतं. तरी देखील हे स्थान लग्नेश मंगळाला मानवतं. त्यामुळे षष्टम स्थानासाठी लग्नेश मंगळ हा कारक ठरून जातकाला शुभ फळ प्रदान करतो. अधूनमधून जातकाला विविध आजारांचा सामना करावा लागतो. तरी देखील जातकाचं आरोग्य हे उत्तमच राहतं. त्याचे शत्रू देखील वेळोवेळी डोकं वर काढतात. मात्र जातक त्यांच्यावर देखील यश मिळवतो. असा जातक कोर्ट कचेरीच्या एखाद्या प्रकरणामध्ये गुंतलेला असू शकतो. त्यामुळे त्याला खूप मोठे अपयश येतं असं नाही. मात्र त्यामध्ये त्याचा वेळ आणि शक्ती मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ शकते. यामध्ये मध्यम प्रतीचा लाभ षष्टातल्या लग्नेश मंगळाचा होतो असं म्हणता येऊ शकतं. सप्तम स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ पत्रिकेतील सप्तम स्थानात असणं म्हणजे जोडीदाराच्या स्थानात असणं होय. सप्तम स्थानात वृषभ राशी येते.
ती शुक्र या ग्रहाची राशी आहे. लग्नेश मंगळ जेव्हा सप्तम स्थानात येतो तेव्हा त्याची दृष्टी लग्नस्थानावर असते, त्यामुळे लग्नस्थान बळकट व्हायला मदत होते. लग्नेश बलवान होतो, मात्र अशा जातकाचा जोडीदार हा थोडासा उग्र स्वभावाचा व चिडचिडा होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्यात विसंवाद निर्माण होणं, वारंवार वाद निर्माण होणं यासारखे प्रकार घडून येतात. तरी देखील जातक हा आपल्या जोडीदाराचा काळजी घेणारा असतो, जोडीदारावर मनापासून प्रेम करणारा असतो. असा जातक आपल्या जोडीदाराला योग्य प्रकारे सांभाळून घेण्याचं काम करतो. अष्टम स्थान. वृश्चिक लग्नाचा मंगळ पत्रिकेतील अष्टम स्थानात असणं म्हणजे आयुष्य, अडचणी, अडथळे, समस्या यांच्या स्थानात असणं होय. येथे लग्नेश मंगळ हा त्याचं कारकत्व पूर्णतः हरवून बसतो. सत्सद्विवेक बुद्धी वापरून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला जातक हरवून बसतो. आयुष्यात सततचे अडथळे, आनंद, अडचणी, समस्या यांनी तो ग्रासलेला असू शकतो. येथून त्याची दृष्टी लाभस्थानावर पडते, त्यामुळे लाभात देखील कमी येते. याशिवाय पत्रिकेतील कुटुंबस्थानावर देखील त्याची दृष्टी पडते, त्यामुळे कुटुंबात ऐक्याचा अभाव दिसून येतो. अशा जातकावर आपल्या कुटुंबापासून वेगळं राहण्याची वेळ येते. तसेच लग्नेश मंगळाची येथून अष्टम दृष्टी भावंडांच्या स्थानावर पडते, त्यामुळे जातकाचे आपल्या भावंडांशी विसंवाद निर्माण होतात. नवम स्थान. वृश्चिक लग्नाचा मंगळ पत्रिकेतील नवम स्थानात असणं म्हणजे लग्नेश भाग्यात असणं होय. केंद्राचा स्वामी त्रिकोणात आलेला असल्यामुळे नवीन अभ्यासकांना ही स्थिती अत्यंत उत्तम वाटते. मात्र इथे लग्नेश नीचीचा झालेला असतो, कारण नवम स्थानामध्ये कर्क राशी येते आणि मंगळ कर्क राशीमध्ये नीचीचा होतो. लग्नेश नीचीचा होत असल्यामुळे जातकाला अत्यंत त्रास होतो. कुठल्याही कामात भाग्याची साथ त्याला अजिबात मिळत नाही. परिणामी परिश्रमाच्या तुलनेत मिळणाऱ्या फळाचं प्रमाण हे कमी असतं किंवा वारंवार अपयश येतं. खर्च देखील वाढलेले असतात. या सगळ्या कारणामुळे आत्मविश्वास देखील कमी झालेला असतो. एखादा निर्णय घेतल्यानंतर जेव्हा त्या निर्णयाच्या अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा जातक स्वतःच एक पाऊल मागे घेत असतो. सातत्याने अपयश आल्याने जातकाच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढतो. एकंदरीत नवम स्थान हे लग्नेश मंगळाला मानवत नाही. अशा जातकाला संपूर्ण मंगळाच्या महादशा काळात भाग्याची साथ कधीही लाभत नाही. दशम स्थान. वृश्चिक लग्नाचा मंगळ पत्रिकेतील दशम स्थानात असणं म्हणजे राजाच्या घरात सेनापती असणं होय. येथे मंगळाच्या कर्तृत्वाला पूर्णपणे वाव मिळतो. या स्थानातील मंगळ जातकाला कर्तृत्ववान, धैर्यवान आणि कर्मप्रधान बनवतो, कारण ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील दशम स्थानावरून जातकाचं कर्म, नोकरी, व्यवसाय आदी गोष्टी बघितल्या जातात. असा जातक अत्यंत मेहनती असतो, प्रत्येक गोष्टीत त्याला यश प्राप्त होत असते. असा जातक व्यावसायिक यश मोठ्या प्रमाणावर प्राप्त करतो. लग्नेश मंगळाची चतुर्थ दृष्टी येथून लग्नस्थानावर पडत असल्याने जातकाचं व्यक्तिमत्व शक्तिशाली बनतं, आरोग्य सुदृढ राहतं. तसेच लग्नेशाची सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर पडत असल्याने जातक आई, वाहन आणि वास्तू आदी चतुर्थ स्थानाच्या कार्यकत्वाने येणाऱ्या गोष्टीचा परिपूर्ण सुख प्राप्त करून घेतो. थोडक्यात लग्नेश मंगळ दशम स्थानात आल्याने सर्व बाबतीत असा जातक सौभाग्यशाली राहतो. मंगळाच्या कार्यकत्वात भरभरून वाढ होते. लग्नेश मंगळाची अष्टम दृष्टी पंचम स्थानावर पडत असल्याने
जातकाला शिक्षण, संतती, प्रणय अशा सर्व बाबतीत यश आणि समाधान प्राप्त होतं. अशा जातकाची संतती कर्तृत्ववान निपसते. एकादश स्थान. वृश्चिक लग्नाचा मंगळ पत्रिकेतील एकादश स्थानात असणं म्हणजे लग्नेश लाभात असणं होय. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील एकादश स्थान हे स्वप्नपूर्तीचं, इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. लग्नेश स्वतः लाभात असल्यामुळे जातकाच्या लाभात वाढ होणं स्वाभाविक असतं. लग्नेशाची येथून दृष्टी चतुर्धनस्थानावर पडते. लग्नेश मंगळ एका धनस्थानात बसून दुसऱ्या धनस्थानावर दृष्टी टाकत असल्यामुळे जातकाला भरपूर आर्थिक फायदा होतो. मात्र इथे लग्नेश मंगळाच्या शत्रूची म्हणजे बुधाची रास येते. त्यामुळे जातकाला आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागतो. त्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही. इच्छापूर्ती होते मात्र वेळ निघून गेल्यावर होते. त्यामुळे या स्थानात लग्नेश मंगळासाठी मध्यम स्वरूपाचं फळ देणारं स्थान असतं. येथून चतुर्थ दृष्टी धनस्थानावर पडत असल्याने धनात वृद्धी होते. सप्तम दृष्टी ही शिक्षण आणि संततीच्या स्थानावर पडते, त्यामुळे शिक्षण उत्तम राहतं. अष्टम दृष्टी शत्रू, कर्ज, रोग या स्थानावर पडते आणि ती देखील जातकासाठी फायदेशीर ठरते. द्वादश स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ पत्रिकेत द्वादश स्थानात असणं म्हणजे लग्नेश व्ययस्थानात असणं होय. हे स्थान मंगळाला मानवत नाही. व्यय म्हणजे नुकसान. येथे मंगळाच्या शत्रूची म्हणजे शुक्राची तुळराज येते. त्यामुळे असा जातक अत्यंत खर्चिक असतो. त्याच्याजवळ पैसे येतात मात्र आलेल्या पैशाचा विनियोग तो योग्य प्रकारे करू शकत नाही. पैसे येण्याच्या आधीच ते खर्च करण्याच्या वाटा फुटलेल्या असतात. म्हणजे उत्पन्न मिळण्याच्या अगोदर खर्च ठरलेला असतो. परदेश गमनाच्या दृष्टीने या स्थानातील लग्नेश जातकासाठी फायदेशीर ठरतो. म्हणजे असा जातक परदेशात जाऊ शकतो. मात्र तिथेही त्याला शांतता आणि सौख्य लाभेलच याची शाश्वती नसते. त्याच्यासाठी तिथेही संघर्ष अटळ असतो. या स्थानातून लग्नेश मंगळाची चतुर्थ दृष्टी भावांच्या स्थानावर पडते. ही दृष्टी व्ययस्थानातून पडत असल्यामुळे भावंडांशी मतभेद निर्माण होतात. तसेच सप्तम दृष्टी षष्टम स्थानावर आणि मुख्य म्हणजे अष्टम दृष्टी ही सप्तम स्थानावर पडते. ही विशेषतः अपायकारक असते, कारण सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान आहे. त्यामुळे जोडीदाराशी विसंवाद निर्माण होणं, घरात वारंवार कुरकुरून होणं आदी समस्या निर्माण होतात. ज्योतिषशास्त्रातील वृश्चिक लग्नातील विविध भाव आणि भावेशाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. आजच्या भागात आपण थांबूया. पुढील भागात पुढील लग्नातील भाव आणि भावेशाचा आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या भागातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.